नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले आपले यूट्यूब चॅनल टिक्कर मराठी, तर या यूट्यूब चॅनल मध्ये आज तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर 4:01 झालेला आहे, तर आपलं टाइम झालेला आहे मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा. सर्वांना गुड इव्हिनिंग. हॅलो अक्षय, जय हिंद सिद्धेश, गुड इव्हिनिंग प्रशांत, सुमित, जय हिंद, समाधान, हाय सर्वांना, हाय, ओके, ठीक आहे, जय हिंद सर्वांना. तर अति संभाव्य प्रश्न आपण रोज या सेशन मध्ये बघत असतो, जेणेकरून कशाही प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला तर आपला एक मार्क्स हा हातचा असला पाहिजे, वाचायला हवा एक मार्क्स. ठीक आहे, जय महाराष्ट्र. करूया आपले प्रश्न चालू. काल सुट्टी होती सविता, रविवार आपला वीक ऑफ असतो. ठीक आहे, पहिला प्रश्न आपला, बर्फ पाण्यावर तरंगतो, काळ ओळखा. काळ ओळखायला सांगितलेलं आहे आपल्याला. बर्फ पाण्यावर तरंगतो हे वाक्य आहे, तर ह्या वाक्यामध्ये आपल्याला काळ ओळखायचं आहे. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि पूर्ण भूतकाळ. तर या वाक्यामध्ये आपल्याला डीपली काही विचारलेलं नाहीये, फक्त सिंपल काळाचे जे प्रकार आहेत, मुख्य प्रकार, तेच विचारलेले आहेत. अतिशय सोपा प्रश्न आहे. काळ आपण कसं ओळखत असतो? क्रियापदावरून आपण काळ ओळखत असतो. तर क्रियापद काय आहे? तरंगतो हे क्रियापद आहे. तर तरंगतो हा शब्द नक्की कशामध्ये येतो? वर्तमान काळामध्ये, भूतकाळमध्ये, कि भविष्य काळामध्ये, कि पूर्ण भूतकाळामध्ये. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपलं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. तरंगतो म्हणजेच काय? वर्तमान काळातली क्रिया आहे. तरंगत आहे असं म्हटलेलं नाही, तरंगत असतं तर अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ आला असता. भूतकाळ म्हणजेच काय? जी क्रिया घडून गेलेली आहे, बर्फ पाण्यावर तरंगला. बरोबर. भविष्यकाळ, बर्फ पाण्यावर तरंगेल. त्याच्यानंतर पूर्ण भूतकाळ म्हणजेच काय? पूर्ण भूतकाळ म्हणजेच काय? जी क्रिया भूतकाळामध्ये घडून गेलेली आहे. उदाहरणार्थ, बर्फ पाण्यावर तरंगलेला होता. तरंगलेला होता म्हणजेच काय? क्रिया भूतकाळामधली आहे, परंतु भूतकाळामध्ये पूर्ण झालेली आहे, म्हणून ते येणार आहे आपलं पूर्ण भूतकाळ. तर तरंगत हे कशामध्ये येणार आहे? वर्तमान काळामध्ये. पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, खालील पैकी विसंगत शब्द ओळखा. विसंगत शब्द आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. विसंगत म्हणजेच काय? चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत, तर त्या या चार पर्यायांमध्ये तीन पर्याय हे एकाच अर्थाचे असणार आहेत, आणि ह्याच्यामधला एकच शब्द असा असेल की त्याचा अर्थ तिन्हींपेक्षा वेगळा असणार आहे. कोणतं उत्तर बरोबर असणार आहे आपलं? पर्याय क्रमांक दोन म्हणत आहेत बरेच विद्यार्थी. शिवप्रसाद, जय शिवराय. कोणतं उत्तर बरोबर असणार आहे? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक दोन आपलं बरोबर उत्तर असणार आहे. आग्रह करणे, आग्रह धरणे म्हणजेच काय? एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे, किंवा आग्रह करणे म्हणजे विनंती करणं असंही आपण म्हणतो. अंदाज, अनुमान, अटकळ या तिन्हींचाही अर्थ एकच आहे, तो म्हणजेच काय? तर्क लावणे. तर्क वितर्क आपण म्हणतो, अंदाज लावतो, अनुमान किंवा अटकळ, तिन्हींचाही अर्थ सारखा आहे. तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. अगदी बरोबर. स्टॉप झालंय का? काय झालं? सर्वांना व्यवस्थित दिसतंय? संगीता म्हणत आहे स्टॉप झालं, सविता म्हणत आहे की काय झालं? सर्वांना दिसतंय व्यवस्थित? एकदा कमेंट करा, सर्वांना व्यवस्थित दिसतंय का? मग अशी स्टॉप झाले होते. ओके अक्षय, आता सर्वांना क्लिअर दिसत आहे. ठीक आहे, जाऊया पुढे आपण. पुढचा प्रश्न, अनुनासिक वर्ण ओळखा. ओके, काय झालं होतं? म्हणजे आता व्यवस्थित आहे ना? मध्ये आय थिंक काहीतरी नेटचा प्रॉब्लेम झालेला असेल. ठीक आहे,
तर अनुनासिक वर्ण आपल्याला ओळखायला सांगितलेला होता. तर चार पर्याय आपल्या समोर आहेत. पहिला आहे क, दुसरा आहे अ, तिसरा आहे ग, चौथा आहे न. तर अनुनासिक म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चार तोंडातून तर होतोच, परंतु तोंडातून होताना त्या वर्णांचा उच्चार नाकातूनही होतो, त्याला आपण अनुनासिके असं म्हणत असतो. ठीक आहे. तर क आहे हे काय आहे? आपलं व्यंजन. याला अक्षर म्हणता येणार नाही, कारण क हे हलांत केलेलं आहे. म्हणजेच काय? ह्याच्यामध्ये अ मिक्स केलेला नाही. ओके. तर क हे व्यंजन आहे, आपल्याला अनुनासिक ओळखायला सांगितलेलं आहे. अ हे काय आहे? अ हे आपला स्वर आहे. त्याच्यानंतर हे काय आहे? आपला ग न आहे. ठीक आहे. आणि हा आहे आपला विशेष संयुक्त व्यंजन निय. तर अनुनासिक कोणता असणार आहे? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. 4 येणार नाहीये. दर्शन. 4 हा आपला विशेष संयुक्त व्यंजनांमध्ये येतो. क्ष आणि ज्ञ हे दोन्ही आपले विशेष संयुक्त व्यंजनांमध्ये येतात. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न. सुंदर फूल या अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. अधोरेखित कशाला केलेलं आहे? फूल या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. तर लिंग ओळखायचे, अनेकवचन, पुल्लिंग, नपुसक लिंग आणि श्रीलिंग. चार पर्याय आपल्या समोर आहेत. तर लिंग ओळखताना आपण जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाला आपण हाक मारून बघत असतो. हाक मारल्याच्या नंतर आपल्याला तो, ती, ते ह्याच्यामध्ये उत्तर भेटतं. तो असेल तर पुल्लिंग, ती असेल तर स्त्रीलिंग आणि ते असेल तर नपुसक लिंगामध्ये येणार आहे. ठीक आहे. अगदी बरोबर आहेत सर्वांची उत्तर. काय आहे शब्द अधोरेखित केलेला? फूल आहे. फुलाला आपण हाक मारताना काय म्हणतो? ते फूल असं आपण म्हणतो. तर ते कशामध्ये येणार आहे? आपल्या नपुंसक लिंगामध्ये येणार आहे. पर्याय क्रमांक 3 हा पर्याय आपला ह्या प्रश्नाचा बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. माळ या शब्दाचे अनेकवचन करा. आता लिंग बघितलं, त्याचप्रकारे आपल्याला अनेकवचन बघायचं आहे. माळ हा शब्द आहे, तर माळ या शब्दाचे अनेकवचन आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. माळ एक माळ असल्यावर ते एकवचनामध्ये येतं. एकापेक्षा जास्त जेव्हा माळ असतील तेव्हा आपण त्याला कोणता शब्द वापरतो ते आपल्याला ह्याच्यातून ओळखायचं आहे. माळी, माळांना, माळा आणि माळेला. कोणतं उत्तर बरोबर आहे आपलं? अनेक माळा म्हणत आहेत. पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. एकापेक्षा जेव्हा जास्त माळ असतात तेव्हा आपण माळा असं म्हणत असतो. ठीक आहे. इथे आपल्याला सामान्य रूप वगैरे ओळखायला सांगितलेलं नाहीये, फक्त अनेक वचन ओळखायला सांगितलेलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न. पुढील पैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते? म्हणजेच काय? कुठलाही प्रत्यय लावल्याच्या नंतर सामान्य रूपामध्ये बदल होत नाही असा शब्द आपल्याला पर्यायांमधून ओळखायचा आहे. चार पर्याय आहेत आपल्या समोर. पहिला आहे किलो, दुसरा आहे विटा, तिसरा आहे सासरा, चौथा आहे मूल. ठीक आहे. सामान्य रूप तेच राहतं असं आपल्याला विचारलेलं आहे. मूळ शब्द असतो, त्या शब्दाला प्रत्यय लावल्याच्या नंतर मूळ शब्दामध्ये जो बदल होतो त्याला आपण सामान्य रूप असं म्हणत असतो. पहिला पर्याय आहे आपला किलो. किलोला प्रत्यय लावूया. किलोने, किलोसे, किलोला. ठीक आहे. कुठलाही प्रत्यय लावा मित्रांनो, हा शब्द आहे तसाच राहतो, त्यात बदल होत नाही. त्याचप्रकारे विटा, विटांनी, विटा, विटांना असे प्रत्यय लावल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बदल होतो. सासरा, सासऱ्याने, सासऱ्याचे, सासऱ्याला बदल झाला. मूल, मुलाला, मुलांनी, मुलाचे बदल झाला. ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. सामान्य रूपामध्ये काय राहतं? तेच राहतं, आहे तेच राहतं रूप. ठीक आहे. येस, PDF भेटतील तुम्हाला लवकरच. संधी कधी चालू होणार आहे? आजच आपली वर्णांची उच्चार स्थाने झालेली आहेत. उद्या आपण त्याच्यावरचे प्रश्न बघणार आहोत. त्याच्यानंतर राहिले आपला अजून जोडाक्षर राहिलेले आहेत, त्याच्यानंतर अकार विल्ले राहिलेले आहेत. हे दोन टॉपिक झाल्याच्या नंतर आपण संधी चालू करणार आहोत समीर. ठीक आहे.
पुढचा प्रश्न, निरंतर या शब्दाची संधी ओळखा. निरंतर हा शब्द आहे तर या शब्दाची आपल्याला संधी ओळखायला सांगितलेली आहे. चार पर्याय आपल्या समोर आहेत, म्हणजेच काय कोणकोणत्या शब्दांपासून निरंतर हा शब्द तयार झालेला आहे ते आपल्याला पर्यायांमधून ओळखायचं आहे. येस, आपण सर्व पीडीएफ देणार आहोत. जी टेस्ट घेतली त्याचीही पीडीएफ तुम्हाला आपण पीडीएफ मध्ये देणार आहोत, डोंट वरी. ठीक आहे, निरंतर या शब्दाची संधी पहिला पर्याय बरोबर बोलत आहे सर्व विद्यार्थी मित्र, अगदी बरोबर आहेत. काय आहे आपली विसर्ग संधी आहे, नि विसर्ग अधिक अंतर. ठीक आहे, विसर्गाच्या मागे ई आला आणि पुढे अ आला, त्याच्यामुळे विसर्गाचा काय झाला, र झाला, आणि आपली कोणती संधी तयार झाली, निरंतर ही संधी तयार झाली. अगदी बरोबर आहे पहिला पर्याय, हे सर्वांचं अगदी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे. आता समिती हे जे काही नाम आहे ते कोणत्या प्रकारामध्ये येतं, नामाच्या प्रकारांमध्ये ते आपल्याला ओळखायचं आहे. विशेष नाम, धर्मीवाचक नाम, भाववाचक नाम की सामान्य नाम. कशामध्ये येणार आहे समिती हे नाम, चार पर्याय बोलत आहे, तीन संदीप पाच बोलत आहे, दीपक तीन बोलत आहे. अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक चार, ज्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. समिती हे कशामध्ये, सामान्य नामामध्ये येणार आहे, कारण वेगवेगळ्या समितींची नाव आहे. समिती हा एक फक्त समूह, समूहाला दिलेलं नाव आहे समिती, त्याच्यामुळे कशामध्ये येणार आहे, सामान्य नामामध्ये येणार आहे. पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न, ते खूप कठोर आहेत या वाक्यात सर्वनाम काय. ठीक आहे, ते खूप कठोर आहेत याचा सर्वनाम आपल्याला ओळखायचं आहे. सर्वनाम म्हणजेच काय, नामाऐवजी वापरणारा शब्द किंवा नामाची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती नको, म्हणून आपण काही ठराविक नामे वापरत असतो त्याला आपण सर्वनाम असं म्हणत असतो. ते खूप कठोर आहेत हे आपले चार पर्याय आहेत. सर्वनाम कोणतं असणार आहे, अगदी बरोबर, काय आहे ते, हे सर्वनाम असणार आहेत. ते खूप कठोर आहेत म्हणजेच काय, इथं घेऊ शकतो आपण एखादं नावही घेऊ शकतो, परंतु त्यांनी घेतलेलं नाहीये. पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे. आज मी लाईक करा असं म्हटलं नाही म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांनी लाईकही केलेलं नाही, का विसरतात तुम्ही. सर्वांनी लाईक करायचंय सेशनला. पुढचा प्रश्न आपला, ठीक आहे समीर, सर्व फंक्शन प्रोसेसिंग मध्ये आहेत, सर्व होईल व्यवस्थित. पुढचा प्रश्न, सदू बैलाला मारतो या वाक्यातील कर्म ओळखा. कर्म ओळखायचं आहे आपल्याला, सदू बैलाला मारतो हे वाक्य आहे, कर्म ओळखायचं आहे. कर्म कसं ओळखतो, मोस्टली आपण क्रियापदाला प्रश्न विचारून कर्म करता ओळखत असतो. मॅथही चालू आहे आपलं रमेश, रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला व्हिडिओ मॅथचे भेटत आहेत, सकाळी मॅनेज होत नाही टाइम, त्याच्यामुळे मॅथचे तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये भेटत आहेत. येस, धर्मेंद्र वारकर सर इज बॅक, मुलं बोलत होते आज आले नाहीयेत. ठीक आहे, कोणतं उत्तर बरोबर असणार आहे. बरेच विद्यार्थी दोन पर्याय देत आहेत, सदू बैलाला मारतो, मारणारा कोण, काय उत्तर आलं, सदू. सदू काय झाला आपला, कर्ता झाला. मारले कोणाला, मारले ते काय, बैलाला मारले, म्हणून हे काय झालं आपलं, कर्म झालेलं आहे. पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं ह्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असणार आहे, अगदी बरोबर. पुढचा प्रश्न, चिमणी घरटे बांधत होती हे कोणत्या काळाचे उदाहरण आहे. ठीक आहे, सर्वात पहिलं आपण काळावरचं वाक्य बघितलं, ते एकदम नॉर्मल वाक्य होतं, त्याच्यामध्ये कन्फ्यूज करणारे त्याचे उपप्रकार दिलेले नव्हते. तर ह्या वाक्यामध्ये तुम्हाला दिसेल की सर्वच्या सर्व तीनही पर्याय उपप्रकारांवर आहेत.
ठीक आहे, त्याच्यामुळे सर्व आपल्याला ओळखता आलं पाहिजे. अपूर्ण वर्तमान काळ सविता म्हणत आहे, बाकी दोन पर्याय बोलत आहेत, त्याच्यानंतर तुकाराम एक म्हणत आहे, शीतल एक म्हणत आहे, समीर तीन म्हणत आहे. बघूया आपण नक्की कोणतं उत्तर बरोबर असणार आहे. काळ आपण सर्व 10वीपर्यंत शिकलेलो आहोत मित्रांनो, परत परत काय विसरताय तुम्ही? याचाच अर्थ तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित चालू नाहीये घरी. ओके, इकडे लक्ष द्या सर्वांनी. चिमणी घरटे बांधत होती हे वाक्य आहे आपलं, बरोबर. क्रियापद काय आहे वाक्यामध्ये? होती हे क्रियापद आहे. इथेच तुम्ही चुकलात. जे विद्यार्थी अपूर्ण वर्तमान काळ म्हटले ते मित्र इथं चुकलेले आहेत. होती आहे, इथे आहे आहे का? क्रियापद जर आहे असतं तर वर्तमान काळामध्ये असतं, परंतु इथे काय आहे? होती आहे. त्याच्यामुळे होती कशामध्ये येणार आहे? भूतकाळामध्ये येणार आहे. हे दोन पर्याय इथे कॅन्सल झाले. त्याच्यानंतर आपल्याला उपप्रकार ओळखायचा आहे, म्हणून क्रियापदाच्या आधीचा शब्द आपल्याला बघायचा आहे. काय आहे? बांधत होती. ठीक आहे, इथे काय आहे? त आहे. म्हणजेच काय? ही क्रिया भूतकाळामध्ये चालू होती, पूर्ण झालेली नव्हती, म्हणून अपूर्ण भूतकाळ येणार आहे. कळालं सर्वांना? ज्यांची उत्तरं चुकली होती त्यांना समजलं आता? बांधत होती असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. बांधलेलं होतं असं जर म्हटलं असतं तर ते पूर्ण भूतकाळामध्ये आलं असतं. आणि अपूर्ण वर्तमान काळ म्हणजेच काय? जी क्रिया वर्तमान काळात चालू आहे. म्हणजेच काय? चिमणी घरटे बांधत आहे असं जर वाक्य असतं तर ते आपलं अपूर्ण वर्तमान काळामध्ये आलं असतं. ठीक आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अजिबात चुकायचं नाहीये. शोभत नाही तुम्ही आमचे विद्यार्थी मग असं जर चुकले तर. ठीक आहे, रोज त्याच्यासाठी घरी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आणि कमेंट करायची घाई अजिबातच करायची नाहीये. पहिला मुळातच प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे तुम्ही लोकांनी. ठीक आहे, जाऊया पुढे. ओके, समजलं, जाऊया पुढे आपण. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील क्रिया विशेषण ओळखा. क्रिया विशेषण ओळखायचे म्हणजेच काय? क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. म्हणजेच काय? एक वाक्य दिलेलं असतं, त्या वाक्यामध्ये पहिल्यांदा तर काय बघायचं आपल्याला? क्रिया कोणती चालू आहे ते बघायचे. जी क्रिया असेल त्या क्रियेबद्दल कोणता शब्द माहिती सांगतोय ते आपल्याला बघायचे. ते आपलं काय असणार आहे? क्रिया विशेषण असणार आहे. कोणतं असणार आहे याच्यामध्ये क्रिया विशेषण? अगदी बरोबर, आले आता रुळावर गाडी. ठीक आहे, सुनील फार हळू चालतो हे आपलं वाक्य आहे, बरोबर. क्रिया कोणती आहे? सर्वात प्रथम आपल्याला क्रिया बघायची आहे. सुनील फार हळू चालतो, चालण्याची क्रिया दाखवलेली आहे इथे सुनीलची. सुनील कसा चालतो हा पुढचा प्रश्न आपला. सर्वात पहिला प्रश्न काय? क्रिया कोणती आहे? सुनील काय करतोय? सुनील चालतोय. त्याच्यानंतर आपल्याला कसा चालतो हा प्रश्न विचारल्यानंतर काय उत्तर भेटतं? सुनील हळू चालतो. त्याच्यामुळे हळू हे काय येणार आहे? आपलं क्रिया विशेषण येणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. अगदी बरोबर सर्वांची उत्तर. ऍप कधी? ऍप लवकरच येणार राजेश, तोपर्यंत आपले लेक्चर जे आहेत ते चालूच राहणार आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न. पुढील पैकी शब्दयोगी अव्यय कोणते? अव्यय विचारलेला आहे. कोणतं अव्यय? शब्दयोगी अव्यय. येस, लाईक करा रे, सर्वांनी लाईक करायचंय सेशनला. मनुशास्त, परंतु, समोर, वाहवा. शब्दयोगी अव्यय कोणतं असणार आहे? शब्दयोगी अव्यय म्हणजेच काय? नामाला जोडून जी क्रिया विशेषणे येतात ते आपली शब्दयोगी अव्ययांमध्ये येतात. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. हे काय आहे? फक्त हे क्रिया विशेषण आहे मित्रांनो, पण हेच क्रिया विशेषण जर नामाला जोडून आलं तर ते काय असणार आहे? आपलं शब्दयोगी अव्यय असणार आहे. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. फाईल या शब्दाचे सामान्य रूप कोणते? ठीक आहे, आता इथे काय सांगितलं आपल्याला? सामान्य रूप ओळखायला सांगितलेलं आहे. सामान्य रूप आपण कसं करतो? ठीक आहे, सामान्य रूप कसं करतो? जो मूळ शब्द दिलेला असतो, इथे मूळ शब्द काय दिलेला आहे तो बघायचा आहे. फाईल हा शब्द दिलेला आहे.
तर फाईल या शब्दाचं आपल्याला सामान्य रूप करायचंय. म्हणजेच काय, पहिल्यांदा फाईल या शब्दाला आपल्याला तीन ते चार, कमीत कमी तीन ते चार प्रत्यय वेगवेगळे लावून बघायचे आहेत. प्रत्यय लावल्याच्या नंतर प्रत्यय जरी वेगवेगळे असले तरी मूळ शब्दामध्ये समानता पाहिजे, तरच ते आपलं काय असतं, सामान्य रूप असतं. अगदी बरोबर आहे, फाईल या शब्दाचं आपलं काय होतं, सामान्य रूप फाईलच होतं. फाईलने, फाईल साठी, फाईलचे, फाईलला, बरोबर फाईलच राहतं. अनेक वचन फाईल्स आपण म्हणत असतो, एकापेक्षा जास्त असल्या तर फाईल्स म्हणतो आपण. ठीक आहे, इथे आपल्याला काय विचारलंय, सामान्य रूप विचारलेलं आहे. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न, 200 रुपयांनाही छत्री आहे. ओके, हे आपलं वाक्य झालं. तर या वाक्यामध्ये आपल्याला काय ओळखायचंय, विभक्ती ओळखायची आहे. 200 रुपयांनाही छत्री आहे, विभक्ती कोणती असणार आहे, तृतीया, चतुर्थी, पंचमी आणि प्रथमा. ठीक आहे, तृतीया. दोनशे रुपये, रुपये या शब्दाला कोणता प्रत्यय लागलेला आहे, ना हा प्रत्यय लागलेला आहे. ना हा प्रत्यय कशामध्ये असतो, द्वितीया आणि चतुर्थी मध्ये, बरोबर. परंतु पर्याय बघितले तर आपल्याला कन्फ्युज करायला इथे द्वितीय दिलेलाच नाहीये, त्याच्यामुळे आपण कन्फ्युज व्हायचंच नाहीये. कोणतं उत्तर बरोबर असणार आहे आपलं, चतुर्थी. सलाते सलानाते. ठीक आहे, ओके. पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. धन्यवाद सविता, ज्यांना सेशन आवडलं असेल त्यांनी खरंच मनापासून लाईक करायचंय. पुढचा प्रश्न, तो बैल बांधतो या प्रयोगातील वाक्य प्रकार ओळखा. वाक्य प्रकार ओळखायचे आपल्याला. दोन्हींचा फक्त गणेश कारकार्थ वेगळा आहे. द्वितीय आणि चतुर्थी प्रत्यय जरी सारखे असले तरी त्यांच्या कारकार्थावरून आपण ओळखत असतो. ठीक आहे, तो बैल बांधतो वाक्य प्रकार कर्मणी, कर्तरी, भावे, संकीर्ण. कसं ओळखतो आपण प्रयोग, सेम करायचे आपल्याला. कर्ता ओळखायचं, कर्तरी प्रयोग ओळखायचा असेल तर आधी आपल्याला वाक्यातला कर्ता कोणता असणार आहे, कर्ता ओळखावा लागेल. कर्ता ओळखल्याच्या नंतर कर्त्याचं एकतर आपल्याला लिंग बदलून बघायचं आहे किंवा वचन बदलून बघायचं आहे. कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे जर क्रियापद बदललं तर तो असतो आपला कर्तरी प्रयोग. सेम आपल्याला कर्मणी प्रयोगामध्ये कर्माबाबत करायचं आहे. कोणतं उत्तर बरोबर आहे, सकर्मक कर्तरी. अजून अगदी बरोबर, आपलं उत्तर काय असणार आहे, कर्तरी प्रयोग असणार आहे. तो बैल बांधतो, क्रियापद काय आहे, बांधतो. क्रियापदामध्ये मूळ धातू काय असणार आहे, बांध असणार आहे. पण आपल्याला प्रश्न काय विचारायचा आहे, बांधणारा कोण, बांधणारा तो येणार आहे. तो हे काय आहे, कर्ता आहे. बांधले ते काय, बैल, ते काय येणार आहे, कर्म. सर्वात पहिलं आपण काय, कशापासून सुरुवात करतो, कर्ता कर्म ओळखायचं असेल तर सर्वात पहिलं आपण कर्ता चेक करून बघतो, कर्त्यानुसार बदलतं की नाही ते. ठीक आहे, कर्ता काय आहे, तो आहे. ह्याचा आपण काय करूया, लिंग बदलून बघूया. तोच्या ऐवजी आपण ती घेऊया. ती बैल काय होईल, बांधतोच काय होणार आहे, ती बैल बांधते. त्याच्यामुळे कर्त्याच्या लिंगाप्रमाणे क्रियापद बदललेलं आहे, म्हणून हे वाक्य काय आहे, आपलं कर्तरी प्रयोग. वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी. परंतु इथे आपल्याला तसा पर्याय दिलेला नाहीये, त्याच्यामुळे कर्तरी प्रयोग हेच उत्तर आपल्याला द्यायचं आहे. अगदी बरोबर आहे सर्वांची उत्तर. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून सकर्मक कर्तरी. नेक्स्ट, ओके ओके सलमान, नेक्स्ट जाऊया आपण. पुढचा प्रश्न, साप माझ्या समोरून गेला, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित काय आहे, समोरून या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. तर अधोरेखित केलेल्या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. म्हणजेच काय, समोरून हा शब्द कशामध्ये येणार आहे, सर्वनामामध्ये येणार आहे, नाममध्ये येणार आहे, क्रियापद की
क्रिया विशेषण काय असणार आहे? साप माझ्या समोरून गेला, साप गेलाय, गेल्याची क्रिया दाखवली, क्रियेबद्दल विशेष माहिती मागाशीच आपण बघितलं. क्रियेबद्दल काय माहिती सांगते? साप कसा गेला, कुठून गेला, कधी गेला, असं जर काही सांगितलं असेल तर ते आपलं क्रिया विशेषणामध्ये येणार आहे. कुठून गेला साप? माझ्या समोरून गेला, त्याच्यामुळे ते काय येणार आहे? आपलं क्रियेबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे म्हणून क्रिया विशेषणामध्ये येणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर आहे, अगदी बरोबर. समोरून गेला, फक्त गेला ही क्रिया आहे सविता, गेला ही क्रिया आहे. कुठून, कधी, कसा गेला, ते काय येतं? आपलं क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द येतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या शब्दापैकी तत्सम शब्द ओळखा. तत्सम शब्द कोणता असं विचारलेला आहे आपल्याला? अगदी बरोबर, क्रिया विशेषण आहेत, परंतु ती नामाला जोडून आली तर शब्द योगी अव्ययामध्ये येतात. येस, फास्ट घेतोय नामदेव. स्पष्टीकरण नकोय मित्रांनो तुम्हाला, स्पष्टीकरण नको असेल मित्रांनो तर उद्यापासून आपल्या 50 मिनिट वेळामध्ये आपण 50 प्रश्न घेऊयात, चालेल तुम्हाला सर्वांना? परत बोलू नका मॅडम, तुम्ही स्पष्टीकरण सांगत नाही, धडधड उत्तर सांगून पुढे जात आहे. चालत असेल तर सर्वांनी हो म्हणून सांगा, उद्यापासून आपण तसंच प्रोसेस आपले हे करूया. एका मिनिटामध्ये एक प्रश्न आपण करूया, 50 मिनिटांमध्ये 50 प्रश्न घेऊया. चालेल का? नाही म्हणतायत काही, हो म्हणतायत. बघा तुमच्यामध्ये ज्याची मेजॉरिटी असेल आपण तेच करूया. ठीक आहे, प्रश्न काय आहे? शब्दांपैकी तत्सम शब्द आपल्याला विचारलेला आहे. तत्सम शब्द म्हणजेच काय? जर तुम्हाला वाटत असेल स्पष्टीकरण नको तर मी व्याख्या पण सांगणार नाही उद्यापासून. तत्सम शब्द कोणता? पर्याय क्रमांक हा हा बरोबर, चला पुढे, असंच करणार आहे मी. मग व्याख्या पण सांगणार नाहीये. ठीक आहे, तर बघा तत्सम शब्द म्हणजेच काय? तत्सम शब्द म्हणजे संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे घेतलेले शब्द, म्हणजे त्यात कुठलाही बदल करून आपल्याला घ्यायचा नाहीये. जसाच्या तसा तिकडनं उचलला इकडे वापरला असं करायचंय. कशामध्ये? तत्सम शब्दामध्ये. पर्याय क्रमांक 1 आहे अडकित्ता, 2 आहे पगार, 3 आहे ग्रंथ, 4 आहे झाड. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो तत्सम शब्द. ग्रंथ हा संस्कृत शब्द आहे, ग्रंथ हा शब्द आपण जसाच्या तसा मराठीमध्ये वापर केलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आहे अडकित्ता, अडकित्ता हा शब्द आपण कानडी भाषेतून मराठीत घेतलेला आहे, म्हणजेच तो परभाषीय शब्द आहे. त्याच्यानंतर पगार हा शब्द आपण पोर्तुगीज भाषेतून मराठीत घेतलेला आहे, त्याच्यामुळे हाही शब्द आपला संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषा आहे म्हणून ह्या परभाषेमध्ये येतात. आणि झाड हा शब्द आपण देशी म्हणजेच काय आपल्या बोली भाषेतील शब्द आहे, त्याच्यामुळे ग्रंथ हा शब्द आपला तत्सम मध्ये येणार आहे. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. असं स्पष्टीकरण हवंय तुम्हाला की फक्त उत्तर हवी आहे तुम्हाला? ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न. ओके, असंच प्रश्नकरण हवंय. ओके, धन्यवाद, जाऊया असंच आपण पुढे जाऊया. काही विद्यार्थी जरा जास्तच अभ्यास झालेला दिसतोय त्यांचा, त्याच्यामुळे सारखे बोलत असा फास्ट घ्या म्हणून. ठीक आहे, परंतु आपल्याला पहिल्यापासून जे विद्यार्थी पोलीस भरतीची नवीनच तयारी करायला लागलेले आहेत त्यांना फक्त आपण जर प्रश्न उत्तर घेतलं तर त्यांना त्यातलं काहीच कळणार नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे आणि ही बॅच आपली पूर्ण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी नाहीये. ठीक आहे, त्यांना जॉईन व्हायचं असेल तर त्यांची प्रॅक्टिस निश्चितच होईल. ओके, पुढचा प्रश्न आपला. भाषेच्या अलंकाराचे प्रामुख्याने डॅश डॅश प्रकार आहेत, 3 प्रकार म्हणतायत. त्याच्यामुळे स्पष्टीकरण आवश्यक असतं. अशा सोप्या सोप्या गोष्टींमध्ये चुका केल्या तर मग काय अर्थ आहे? काय आहेत भाषेच्या अलंकाराचे मुख्य प्रकार? 4, 20, 2, 5. ठीक आहे, तर भाषेच्या अलंकाराचे मुख्य आपले 2 प्रकार पडतात. एक म्हणजे शब्दालंकार, शब्दानुसार भाषेला सौंदर्य प्राप्त होतं. त्याच्यामध्ये आपल्याला अर्थ बघायचे नाहीयेत की वाक्यामध्ये हा हा अर्थ आहे, किंवा एखादं संस्कृत वाक्य असेल
तर त्याचा मला अर्थच माहित नाही, तर मी शब्द अलंकार कसा लिहू, कोणता असणार आहे? तर तिथे आपल्याला काय करायचंय, फक्त शब्द बघायचे, शब्दामध्ये चमत्कार साधलेला असतो. त्याच्या उलट दुसरा आपला मुख्य प्रकार आहे अर्थालंकार. अर्थालंकारामध्ये शब्द बघायचे नाहीयेत, आपल्याला फक्त तिकडे अर्थानुसार जायचं आहे. तर हे दोनच आपले मुख्य प्रकार असणार आहेत भाषेच्या अलंकाराचे. त्याच्या व्यतिरिक्त उपप्रकार पडतात. शब्द अलंकाराचे 3 पडतात आणि अर्थालंकाराचे जवळजवळ 18 उपप्रकार पडतात. ठीक आहे, अगदी बरोबर. शब्द आणि अर्थ दोन आहे. एक शब्द आणि त्याचे अर्थ दोन असं जर म्हटलं तर ते श्लेष अलंकारामध्ये येणार आहे समीर. अगदी बरोबर दिनेश, शब्द अलंकार अर्थालंकार. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न, क्षीर या महत्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा. क्षीर हा शब्द आहे, अर्थ स्पष्ट करणारा शब्द म्हणजे काय मित्रांनो, समानार्थी शब्द आपल्याला बघायचा आहे. अर्थ स्पष्ट करणारा म्हणजे समानार्थी किंवा एकाच अर्थाचा. ठीक आहे, अर्थ स्पष्ट करणारा म्हणजेच काय, समानार्थी शब्द. कोणता असणार आहे, क्षीर. क्षला काय आहे, दुसरी वेलांटी आहे. पाणी, दूध, अमृत आणि विष, कोणतं उत्तर बरोबर आहे आपलं? क्षीर म्हणजे दूध आहे. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. असे जे समानार्थी शब्द आहेत ते क्वचितच मी विद्यार्थ्यांना माहीत असतात, त्याच्यामुळे पाठांतरावर जोर द्या. परंतु कसं पाठांतर हवंय, टेक्निकली हवंय. फक्त घोकंपट्टी नकोय आपल्याला. ओके, पुढचा प्रश्न, प्राची या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य अर्थ. इथे पण ते समानार्थी शब्द विचारलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद भरत. प्राची या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा, पूर्व दिशा, जीर्ण, जुनी आणि पृथ्वी. जुनी म्हणत आहेत बरेच विद्यार्थी. 3 पर्याय, मोस्ट ऑफ म्हणजे 90% मुलं 3 पर्याय देत आहेत. मग का कसं होईल तुमचं जर स्पष्टीकरण दिलं नाही तर? आम्हाला काय नाही, आम्ही काय 25 ऐवजी 50 प्रश्न घेऊ शकतो, परंतु स्पष्टीकरण आपल्याला द्यावं लागतं जेणेकरून सगळ्यांचा बेस अगदी क्लिअर झाला पाहिजे. जर स्पष्टीकरण दिलं नाही तर असंच होणार आहे तुमचं. सगळे विद्यार्थी मित्र चुकलेले आहेत, फक्त 10% मला वाटतं जेमतेम विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आणि हा प्रश्न विचारला गेलेला आहे मागच्या पोलीस भरतीमध्ये. प्राचीन म्हणजे जुने, समीर म्हणत आहे. पण तुम्ही शब्द बघा ना, कोणता आहे, काय आहे, न लावलाय का प्राचीला, फक्त प्राची आहे. ही काय आपली प्रिंटिंग मिस्टेक नाहीये, शब्द असाच आहे. प्राची म्हणजेच काय, पूर्व दिशा. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर आहे. प्राचीन, न जर असता प्राचीला, प्राचीन म्हणजे जुना किंवा जुना, प्राचीन, पारंपरिक, ते एकाच अर्थाचे आहेत. ठीक आहे, परंतु इथे शब्द काय आहे, प्राची हा शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके, क्लिअर आहे, अशा चुका परत व्हायला नाही पाहिजे. ठीक आहे, जाऊया पुढे आपण. पृथ्वी तर अजिबातच येणार नाही, काडी मात्र संबंध नाही पृथ्वीचा आणि प्राचीचा. माहित नव्हते. ओके अक्षय, लक्षात असू द्या. आता पुढचा प्रश्न, हात दाखवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय. वाक्प्रचार विचारलेला आहे. धन्यवाद सुरेखा. चार्ट ऑप्शन आपण लवकर चालू करणार आहोत स्वप्नील. वाक्प्रचार, हात दाखवणे, विजयाची खून, अभिवादन करणे, निरोप देणे की चोप देणे. हात दाखवणे म्हणजेच काय, हात दाखवणे. लहान मुलांना आपण असा हात दाखवत असतो म्हणजे ती काय करतात, घाबरतात. म्हणजे काय, चोप देणे किंवा मार देणे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर. तुम्ही जर आता माझ्या समोर असते तर मी पण तुम्हाला हात दाखवला असता. कोणत्या प्रश्नाला, या प्रश्नाला हात दाखवला असता. ठीक आहे, पुढचा प्रश्न,
दीन या शब्दास विरुद्धार्थी शब्द कोणता? दिन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे आपल्याला. दिवस, गरीब, दुबळा, रजनी. ह्याच्यात पण दोन, तीन, चार, काही एक म्हणत आहे, सगळेच पर्याय देत आहेत विद्यार्थी मित्र. काय विचारले आपल्याला? दिन हा शब्द विचारलेला आहे. ठीक आहे, सगळे विद्यार्थी मित्र वेगवेगळी उत्तरं देत आहेत. सीए क्लास कोणता? करंट अफेअर्स का? ठीक आहे. तर दिन, द ला काय आहे इथे? पहिली वेलांटी आहे. दिन या शब्दाचा समानार्थी शब्द दिवस आहे. कोणता शब्द? समानार्थी शब्द. आणि दिन, द ला काय आहे? दुसरी वेलांटी आहे. म्हणून दिन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असणार आहे? गरीब असणार आहे. ठीक आहे, परंतु आपल्याला इथे काय विचारले म्हणून सांगते, एक मिनिट जास्त घ्या, परंतु प्रश्न व्यवस्थित वाचा. तर आपल्याला काय विचारलंय? विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे, बरोबर. कोणता शब्द आहे? दिन हा शब्द आहे. द ला काय आहे? पहिली वेलांटी आहे. इथे द ला पहिली वेलांटी. समानार्थी शब्द काय आहे? दिवस. तुम्हाला जर दिनचा विरुद्धार्थी करता येत नसेल तर दिवसचा करायचा आहे. दिवसचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे? रात्र येणार आहे. आणि रात्रचा समानार्थी शब्द कोणता आहे? रजनी आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. बरेच विद्यार्थी गरीब म्हणत होते, काही दुबळा म्हणत होते, काही तर दिवसच म्हणत होते. अजूनही मयूर एक पर्याय देत आहे. समानार्थी विचारलेलाच नाही आपल्याला इथे. काय विचारले? विरुद्धार्थी विचारलेला आहे. ठीक आहे, इथे काय आहे? द ला दुसरी वेलांटी आहे. द ला दुसरी वेलांटी. दिन म्हणजेच काय? गरीब. गरीब गरीबच्या विरुद्धार्थी जर आपल्याला विचारलं असतं तर श्रीमंत आलं असतं. त्याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाहीये. पहिली वेलांटी आहे, विरुद्धार्थी विचारले. हे दोन पॉइंट आपल्याला या प्रश्नामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. क्लिअर आहे सर्वांना? म्हणून नेहमी वारंवार सांगत असते मी प्रश्न व्यवस्थित वाचा म्हणून. ठीक आहे, पुढचा प्रश्न. धन्यवाद MS पवार. पुढचा प्रश्न आपला, कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते अशी व्यक्ती. काय सांगितले? बुद्धी स्थिर राहते. कुठलाही प्रसंग असो. आता मगाशीच बरेच विद्यार्थी म्हटले मला फास्ट घ्या, एखादं मला म्हटलं तुम्ही चांगलंच नाही शिकवत, असं काही म्हटलं तरी माझ्या रिॲक्शन मध्ये जर बदल झाला नाही, माझी मेंटॅलिटी आहे तीच राहिली, तर त्या व्यक्तीला आपण काय म्हणत असतो? सनातनी, स्थित प्रज्ञ, अजात शत्रू, अष्टावधानी. कोणतं उत्तर बरोबर आहे आपलं? स्थिर बुद्धी आपल्याला बघायची आहे. बंद नाही आपले क्लास. आपले क्लास रेकॉर्डिंग मध्ये चालतात. सध्या आपले बॅचचे लेक्चर चालू आहेत, त्याच्यामुळे सेटअप आपला एकच असल्यामुळे सकाळी सकाळच्या टायमामध्ये जेव्हा आपले मॅथ्सचं आणि GS लाईव्ह लेक्चर होत होतं युट्यूबला, त्याच्या ऐवजी आता आपले बॅच मध्ये त्याच टाइमला लेक्चर चालू आहेत, म्हणून आपले इकडे लेक्चर होत नाहीये. समजून घ्या मित्रांनो, प्लीज. रोज रोज तेच कमेंट विचारतायत तुम्ही. रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला ते भेटत आहेत ते लेक्चर तुम्हाला. ठीक आहे, आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन, स्थित प्रज्ञ. कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्याची बुद्धी स्थिर राहते त्याला आपण स्थित प्रज्ञ असं म्हणत असतो. कोणती कमेंट? सुरेखा. धन्यवाद आकाश. पुढचा प्रश्न आणि या सेशनचा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे. येस, GK घ्या. ओके समीर, सांगूया आपण त्यांना. पुढचा प्रश्न आपला, त्राटिका या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा. त्राटिका हा शब्द आहे, तर याचा अर्थ कोणता असणार आहे? लठ्ठी श्री, गुणी श्री, दूरवर्तनी श्री, कजाग श्री.
आता तुम्हाला या पर्यायांमधून एकतर क्लिक झालं असेल, काही स्त्रीविषयी बोलताय, त्राटिका हा शब्द स्त्रीविषयी बोलत आहे, ठीक आहे. परंतु कोणती चार पर्याय आपल्या समोर आहेत? कोणतं उत्तर? सुरेश एक पर्याय बोलत आहे. गणिताचा क्लास का नाही होत ते सांगा. अरे बाबा कोण येते? सुरेखा. गणिताचा आपला लाईव क्लास कितीला होता मला सांगा? कितीला होता? 11 होता. पण 11 वाजता माझंच लेक्चर असतं बॅच मध्ये 11 वाजता. मग दोन्ही सर मी इथे उभे राहणार आणि ते सर इथे उभे राहणार असं शिकू शकतो का आपण? नाही शिकू शकत. कॉमन सेन्स आहे. ठीक आहे. आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. त्राटिका या अलंकारिक शब्दाचा अर्थ कजागश्री असणार आहे. ठीक आहे. व्यवस्थित प्रश्न विचारायचे सर्वांनी. तर हे होते आजचे आपले प्रश्न. धन्यवाद विश्वपाल सिरसाट. धन्यवाद सर्वांना. थँक्यू लेक्चर अटेंड केल्याबद्दल. रोज अशीच अटेंडन्स दाखवा तुमचा त्याच्यामध्ये फायदा आहे. जेव्हा आपण रेग्युलर लेक्चर करतो तेव्हा आपली लिंक तुटत नाही. ठीक आहे. सर्वांना जय हिंद. सर्वांना थँक्यू. उद्या पुन्हा भेटूया याच 4 वाजता याच टायमिंगला. तोपर्यंत असेच आपले नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टिक्कर मराठी या युट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नोटिफिकेशन येण्यासाठी खाली जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्यावर ऑल साठी क्लिक करा. आणि जाता जाता सर्वांनी लाईक करून जायचंय. जय हिंद.